गाडी पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात टोळ्याने वाहनांची तोडफोड केली. पिंपरीच्या खराळवाडी परिसरात मध्यरात्री ही घटना घडली. एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाला धक्का लागला आणि या कारणावरून एका टोळक्याने धुडगूस घालत खराळवाडी परिसरातील दोन टेम्पो आणि एका मोटारीची काच फोडत परिसरात दहशत निर्माण केली आणि धारदार शस्त्राचा वापर करून केलेल्या मारहाणीत काही जण जखमी देखील झालेत. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर एकाला ताब्यात देखील घेण्यात आलंय. तर गेल्या 3 वर्षांपासून शहरात दर 15 दिवसांनी विविध ठिकाणी टोळक्यांकडून वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार घडत असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान होत आहे. अशा घटनांना आवर घालण्याची मागणी आता नागरिकांकडून होते आहे.